कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मैया यांनी जतबाबत वक्तव्य केल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चेना उधाण आलेलं आहे। मात्र जत तालुक्यातील जे आंदोलक होते, ज्यांनी आंदोलन उभा केलं होतं, नेमकी त्यांची भूमिका काय आपण जाणून घेऊया। मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर त्यांची भूमिका काय आहे, तुमची भूमिका नेमकी आता काय आहे, कारण तुम्ही ते आंदोलन उभा केलं होतं। आमची भूमिका अशी आहे, सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री जत तालुक्यातील काही गावं म्हणजे 40-42 गावं त्यांनी कर्नाटकात येण्यास तयार आहे अशा शब्दात अख्खं महाराष्ट्र पेटलेलं आहे। म्हणजे आता जाणीव झालं आमच्या सरकारला, आमच्या मुख्यमंत्री सत्ताधाऱ्यांना, की जेणेकरून जत तालुक्यातील लोक कर्नाटकात जाणार नाही, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अशी त्यांची भूमिका आहे। पण 2012 पासून आम्ही आंदोलन करतो केवळ पाण्यासाठी। जर पाणी जर आम्हाला मिळत नसेल आणि कर्नाटकवाले जर पाणी देत असतील तर आम्ही जायला हरकत नाही अशी आमची भूमिका आहे। म्हणून अजून शेवटची संधी सरकारला आहे, अजून तुम्ही तात्काळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घ्यावं आणि जत तालुक्यात उमदी किंवा अन्य ठिकाणी बैठक लावावं आणि बैठकीत निर्णय घ्यावा की जत तालुक्याला आम्ही कमीत कमी कालावधीत पाणी पुरवठा करतो आणि विस्तारित योजनेला निधी जाहीर करतो अशी भूमिका केल्यावर आम्ही इथं राहू। नसेल तर आम्ही यापूर्वी सांगलीपर्यंत चालत गेलेले लोक आहे, आम्ही पदयात्रा काढून जवळजवळ 5 ते 10 हजार लोक पदयात्रामध्ये सामील होते, तेव्हा आम्ही NOC द्या अन्यथा आम्ही कर्नाटकात जाऊ अशी भूमिका घेतलेलं होतं। आता ह्यापुढे जर तुम्ही वेळेत जर शेवटची संधी आहे, वेळेत जर पाणी नाही दिला किंवा त्याची पुरवठा जर व्यवस्थित नाही केला तर आम्ही NOC मागणार नाही, थेट कर्नाटकात जाणार आहे। त्या संदर्भाचा तर आम्ही उमदी येथे उद्या ठीक सायंकाळी 5 वाजता एक बैठक आयोजित केलं आहे, सर्व समितीची लोक आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पुढील निर्णय आम्ही घेणार आहे। तुमची भूमिका ही आहे, मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केल्यानंतर जतमधले नेते असतील किंवा अन्य लोकांची भूमिका वेगळ्या आहेत की जतमधलं एकसुद्धा गाव कर्नाटकात जाणार नाही अशी सुद्धा काही भूमिका लोक मांडत आहेत। जत तालुक्यातील नेत्यांची भूमिका व्यक्तिगत असेल तसं नाही म्हणत, पण शेवटी स्थानिक पातळीमध्ये येऊन सर्व नेत्यांनी सुद्धा प्रत्येकांना विचारायला पाहिजे की तुम्ही पाणी, त्यांची भूमिका एवढंच आहे, पाणी दिलं तर आम्ही जाणारच नाही, पण हेच लोक पाणी अध्यापन दिलं नाही। आज शरद पवार साहेबांचं एक स्टेटमेंट बघितलं आम्ही, कारवार वगैरे बेळगाव आमच्या महाराष्ट्राला द्या आणि जत तालुक्यात कर्नाटकाला देतो, म्हणजे जेणेकरून जत तालुक्यावर पूर्णपणे अन्याय केलेला आहे। म्हणजे त्यांना महाजन अहवालानुसार जत तालुका कर्नाटकात जाणार आहे हे निश्चित धरून तिथले आताचे सरकार असू दे, पूर्वीचं सरकार असू दे, फक्त त्यांना जत तालुका कधीही आज न उद्या कर्नाटकात जाणार म्हणून आम्हाला पाणी दिलेलं नाही। अजूनसुद्धा भूमिका सरकारची तेच आहे, म्हणून आता शेवटची संधी आहे सरकारला, तातडीनं तुम्ही निर्णय घ्या आणि जत तालुक्यात बैठक लावा आणि काय असेल ते फायनल करा, अन्यथा आम्ही सरळ सरळ कर्नाटकात जाणार आहे। नक्कीच बघतो, हे होते जत तालुका पाणी संघर्ष समितीचे प्रमुख सुनील पोद्दारानी यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र सरकारला आता ही शेवटची संधी आहे, नाहीतर यापुढे युनिव्हर्सिटीची वाट न बघता कर्नाटकात जायला तिथले लोक तयार आहेत। कॅमेरामन राहुलसोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे